फक्त 2 मिनिटं सगळ्यांशी बोलते की जेव्हा मी प्रचाराला सुरुवात केली आणि घरोघरी जायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या लगेच लक्षात आलं की आपल्या 36 नंबर प्रभागाची सगळ्यात मोठी समस्या कचरा ही आहे. आणि परंतु काय झालं की इलेक्शन झाल्यानंतर पाण्याच्या प्रश्नाने इतकं जोरात डोकं वर काढलं पण तरी देखील तो अजूनही चालू आहे. आजच आमचं सकाळी बोलणं झालं तर थोडा कमी झालाय असं मी म्हणेन की पूर्वी मला 100-100 फोन रोज यायचे आज तुमचा 31 झाला तर तोही प्रश्न चालू आहे. परंतु कचरा हा आपल्या भागातला खूप आणि कचऱ्याची ही अफ्लुएंट एरियामध्ये जास्त होते तर त्यामुळे त्याप्रमाणे आपला कचरा जास्त निर्माण होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला नागरिकांच्या प्रबोधनाची खूप गरज आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मुख्य म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. आणि आज हे मला खूप छान चित्र दिसत आहे कारण DGPSचे लोक आहेत, स्वच्छचे लोक आहेत, आमचे मनपाचे कर्मचारी आहेत, कारकूर साहेब स्वतः आहेत आणि मी नगरसेविका म्हणून मी पण उपस्थित आहे. तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यांनी आपण ही मोहीम यशस्वी करणार आहोत. मला कल्पना आहे की ही काही एक दिवस करायची गोष्टच नाही आहे, ही आपल्याला सतत करत राहायला लागणार आहे पण त्याला सगळ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल असं मला वाटतं. निवडून आल्यानंतर माझं स्वप्न होतं की आपल्याला स्वच्छ प्रभागाचं पहिलं बक्षीस मिळावं आणि जेव्हा मी कॉर्पोरेशनमध्ये गेले तेव्हा मला कळलं की 2 कोटी रुपये पहिलं बक्षीस आहे. कधी असतं ते? कधी मिळतं? एक वर्ष. तर म्हणजे ह्या 12-13 सालचं पहिलं बक्षीस 2 कोटी आहे, दुसरं बक्षीस 1.5 कोटी आहे आणि तिसरं बक्षीस 75 लाखाचं आहे. तर असं काही आपल्याला बक्षीस मिळालं तर अजून आपल्याला त्याच्यातनं अनेक सुधारणा करता येतील. परंतु सुरुवातच मला अशी ठेच लागली की आपला प्रभागच निवडला गेला नव्हता त्या 15 प्रभागामध्ये. परंतु त्याच्यानंतर मी खटपट करून त्या आपला प्रभाग हा झिरो गार्बेजसाठी निवडला गेलेला आहे हे मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय. आणि म्हणूनच आता परत आपल्या आशा खूप उंचावलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे नक्की अचीव करू शकू असं मला वाटतं. आज मला या गल्ल्या स्वच्छ दिसत आहेत तर आम्ही पण आमचा सुद्धा कॉर्नर बराच स्वच्छ आहे आपला तो. तर त्यांनी काल खूप काढलाय सातत्याने. सगळी टीम आपली चांगली आहे कारण ह्या सगळ्या 107 लोकांशी माझी पहिल्यांदाच ओळख झालेली आहे. 6 एप्रिलच्या माझ्या पहिल्या प्रभागाच्या कार्यक्रमामध्ये या सगळ्यांना आपण निमंत्रित केलं होतं कारण प्रत्येक गोष्टीला ना एक मोटिवेशन लागतं. हे आपण कशासाठी करायचं तर आता आपल्याला सगळ्यांना ध्येय आहे की आपल्याला बक्षीस मिळवायचं आणि त्याच्यासाठी असं असतं की त्या प्रभागात पोटेन्शियल लागतं. त्यामुळे मी जगताप साहेबांच्या ह्याच्याविषयी खूप चर्चा केली की आपल्या इथले नागरिक सुशिक्षित आहेत, स्वच्छतेचं नेटवर्क चांगलं आहे आपल्या भागामध्ये, आधीच खूप स्वच्छ प्रभाग आहे असं मला इतर नगरसेवक म्हणतात. आपल्याला वाटत नाही पण सांगते. पण बाकीच्या नगरसेवकांशी चर्चा केली ना की ते म्हणतात मॅडम तुमचं काय आधीच स्वच्छ आहे मग कराल तर नवल नाही. असं नाही आहे म्हणलं, आमच्या प्रभागात खूप समस्या आहेत. मुख्यतः आपल्या इथे झाडी खूप असल्यामुळे पालापाचोळा आणि झावळ्या हा आपल्या भागातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात आपल्याला जास्त सतावतो एप्रिल. तर त्यामुळे खूप कचरा निर्माण होतो. परंतु जर एका 4 माणसाच्या किंवा 5 माणसाच्या कुटुंबाचा जर 1 किलो कचरा निर्माण होत असेल तर त्यातला निम्मा ओला असतो. तर आपल्या कंटेनरवरचं लोड कमी करण्यासाठी जर आपण सगळ्यांनी ओला कचरा आपल्या घरामध्ये जिरवला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण इनोराच्या प्रकारे करू शकतो, मधुमती साठे इथे आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. नंतर या अंजली मेहंदळे गौरी मेहंदळे हां तर ह्यांचीही वेगळी पद्धत आहे, मी पण ती जाणून घेणार आहे आता कारण मी इनोराच्या पद्धतीने करते गेली 2 वर्ष त्यामुळे मला ती पद्धत माहिती आहे. पण वेगवेगळ्या पद्धती आपल्याला सोयीची पद्धत आपण निवडू शकतो असं नाही आहे की कुठली तरी एकच पद्धत निवडायला हवी. परंतु निदान प्लॅस्टिक कागद आणि आपल्या घरातल्या आता ज्या ज्या प्रकारचा सगळा कचरा आहे हा कचरा जरी कंटेनरवरचा इकडे आला स्वच्छला मिळाला तर त्यांनाही त्यातनं 4 पैसे मिळतील आणि आपलंही स्वच्छतेचं काम होणार आहे. आणि आपण सगळ्यांनी मनाशी खूणगाठ बांधायला हरकत नाही की हे एकट्या दुकट्याचं काम नाही, एखाद्या संस्थेचं नाही किंवा फक्त कॉर्पोरेशनचं नाही आहे. तर हे आपण सगळं मिळून म्हणजे नागरिक तुमच्यासारख्या सगळ्या स्वयंसेवी संस्था आणखीन स्वच्छ आणि कॉर्पोरेशन असं सगळे मिळूनच आपण ते करणार आहोत. तर आपण हे नक्की ह्या आजच्या निमित्ताने मला असं वाटतं या मोहिमेला जोर पकडेल आणि आपण पुढे म्हणून हे सगळं जर यश असेल तर ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याचं आणि सहभागाचं असणार आहे आणि ते आपण नक्की अचीव करू शकू असा मला विश्वास वाटतो. तो विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि सांगते. धन्यवाद.
मधी ये मेरे पास निर्मल दस्त है।